22 जुलै 2023 रोजी जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हजारो लोक बेघर झाली. गुरेढोरे मोठ्या प्रमाणात मृत पावली. त्यावेळी आमदार खासदार सर्व पक्षीय नेत्यांनी गावागावात भेटी दिल्या. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळेल या आशेत शेतकरी वाट पाहून होते. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने 22 जुलै 2023 रोजी झालेल्या शेतीच्या नुकसानीच्या यादी जाहीर केल्या. यामध्ये नदी नाल्याकाठी असलेल्या जमिनीचे नुकसान झालेल्या खूप मोठ्या शेतकरी वर्गाला वगळल्या गेल्याची यादी पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या लक्षात आले. सोबतच गावागावात ज्या लोकांची नावे आली त्यामध्ये निधी वाटपात प्रत्यक्ष नुकसानग्रस्तावर अन्याय होऊन खूप मोठी तफावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी 28 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोदच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत धडक देण्यात आली. यावेळी नुकसान भरपाई यादीमध्ये झालेल्या घोटचा जाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांनी प्रशासनाला विचारला. हजारो अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज प्रशासनाला दिले जाणार आहेत. त्याच्या तक्रारीचे निवारण येत्या 8 दिवसात करून न्याय देण्यात यावा, अन्यथा पुढील आंदोलन लोकशाही मार्गाने होणार, त्यानंतर होणाऱ्या परिणामाला शासन प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा प्रसेनजीत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, पराग अवचार, MD साबीर, शहराध्यक्ष इरफान खान, महादेव भालतळक, मोहसिन खान, वर्षा वाघ, संजय ढगे, विठ्ठल घुले, विठ्ठल वाघ, अनंता वाघ, संजय देशमुख, सुभाष कोकाटे, आशिष वायझोडे यांच्यासह शेकडो शेतकरी तथा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव जामोद तालुक्यामध्ये 22 जुलैला जो अतिवृष्टी झाली त्यापासून बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे जे खरडून गेल्याचे पंचनामे किंवा पीक नुकसानचे पंचनामे जे झालेले आहेत, आम्हाला मिळालेली माहिती आणि इथं बागेत जमलेले सर्व खासदार ते स्पष्ट सांगत आहेत की त्यातल्या अनेक लोकांचं यादीमध्ये नावच नाही आलेलं. म्हणजे पंचनामे शेत वाहून गेलेलं आहे, पीक वाहून गेलेलं आहे, पण त्या यादीमध्ये पट्ट्यात त्यांनी प्रशासनाला नावच टाकलेलं नाही आहे. काही लोक म्हणत आहेत आमचं यादीत नाव आहे, पण आम्हाला जेवढं आमचं नुकसान झालेलं आहे तेवढं आम्हाला नुकसान भरपाई मिळालेली नाही, शासकीय नियमाप्रमाणे मिळालं पाहिजे. काही लोकांचं म्हणणं आहे पंचनामा करताना कास्तकारांनी तलाठ्याजवळ किंवा संबंधित अधिकाऱ्याजवळ कोऱ्याच्या त्यांनी आमच्या सह्या घेतल्या आणि ते काय लिहिलं की त्यांचं यांना देखील माहीत नाही आहे. पंचनामा करताना नियम आहे, एक कॉपी ज्याचा ज्या ठिकाणचा पंचनामा करतो एक कॉपी त्या पंचनाम्याची त्या कास्तकाराला त्या संबंधित व्यक्तीला दिली पाहिजे की अशी कोणत्याही प्रकारची यादी त्यांना ती कॉपी दिलेली नाही आहे. काही लोकांचे विहिरी खचलेले आहेत त्याचा कुठं उल्लेख नाही आहे. म्हणजे असा एकूण हा प्रकार पाहिला तर अतिशय गजब हा प्रकार आहे. एवढं मोठं संकट आमच्या भागात आलं होतं जळगाव संक्रामपूरमध्ये, इतिहासामध्ये एवढं मोठं संकट कधी आलेलं नव्हतं. अशा वेळेला जर शासन आमची चेष्टा करत असेल, आमची थट्टा करत असेल, तर आम्ही या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि हे सर्व आमचं गाऱ्हाणं आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही SDO साहेबांकडे जळगाव व संग्रामपूरमध्ये जे कास्तकारांना नुकसान झालेलं आहे किंवा ज्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे, जे वंचित राहिलेले आहेत, आम्ही सनशीर मार्गाने पहिले यांना निवेदन देऊया. आम्ही दिलेल्या निवेदनाचा गांभीर्यानं त्यांनी चौकशा कराव्या, तपासून घ्यावं आणि त्या संबंधित कास्तकारांना न्याय द्यावा, अन्यथा पुढे होणाऱ्या गोष्टीला आम्ही जबाबदार राहणार नाही, असं मी या ठिकाणी निश्चितपणे सांगतो. मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद.